आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे 400 जास्त संसद सदस्य निवडून आल्यास भारतीय संविधान बदलू असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे खासदार आनंदकुमार हेगडे यांचा भारतीय दलित महासंघाच्या वतीने बांबोडे येथे निषेध करण्यात आला. हेगडे यांच्या वक्तव्यातून भाजपचा अजेंडा पुढे येत असून हे विधान संविधान विरोधी आहे. अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवून देशद्रोही विधान करणाऱ्यांवर केंद्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अनिरुद्ध कांबळे, चंद्रकांत काळे, अमोल कांबळे, आकाश कांबळे, दयानंद कांबळे, सिद्धार्थ बनसोडे, सचिन कांबळे, सागर घोलप, अभिजित बनसोडे, दिलीप मोरे, राहुल गाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बिपिनसाठी शावाडे होऊन रमेश डोंगरे.